कैबिनेट नेता बाहेर अडीच वर्षे मला काका 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 म्हणून सगळं खातं समजून घेतलं, काकाच्या पाठीत खंजीर भोकला खुपसला आणि काकाच्या खुर्चीत जाऊन बसला तुणकर आणि बाप मुख्यमंत्री। हे सगळं चित्र मी उद्या लोकांसमोर मांडणार आहे, सगळं ठेवणार आहे, वास्तव काय नेमकं ठेवणार आहे, मला कसा संपवला, माझ्या मुलाला योगेशला कसा संपवला, इथे संपवायचा प्रयत्न केला, संपवतात काय ते, संपवायचा प्रयत्न केला अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून, जसा रामदास कदमला संपवता संपवला मी तसा त्या योगेशला पण संपवून टाका, हे आदेश उद्धवजींनी दिले। त्या मिटिंगमध्ये आदित्य ठाकरे होते, सुभाष देसाई होते, अनिल परब होते, फक्त विनायक राऊतने त्या मिटिंगमध्ये माझी आमची बाजू घेतली होती, नाही त्या योगेश होते, अन्य होते म्हणून सांगितलं होतं, जे मला कळलं ते, आणि उदय सामंत देखील होते, त्या उदय सामंत सगळं सांगतात आपल्याला वास्तव काय ते। इथं येऊन मित्र म्हणायचं आणि मुंबईत गेल्यानंतर मित्राच्या पाठीत खंजी खुसायचं, गद्दारी करायची, गद्दार कोण, गद्दारीची व्याख्या काय, हे सगळं उद्या मी बोलणार आहे, हे सगळं उद्या मी कोकणाच्या कोकणवासियांसमोर सगळं मी मांडणार आहे, मी सगळं ठेवणार आहे। आणि हे चिंपाट चिपळूणचं आमचं, ते मला म्हणतो मी केशव भोसलेच्या गाडीवरती ड्रायव्हर होतो, काय स्वप्न बघितलंस काय तू, जा केशव भोसले जिवंत आहेत त्यांना विचार ना जाऊन, खोटं काय लोकांना सांगतो आहेस, गस्तीवळीसाठी येण्यासाठी माझ्या पाय पडला होता, अगं तू गस्तीमध्ये गेल्यानंतर तुला मुळासकळ ओढून काढण्यासाठी पहिली सभा चिपळूणला मी घेतली होती, मला बाळासाहेबांनी पाठवली होती त्यावेळेला, तुझी अवकात काय मला राष्ट्रवादी घेऊन जायची, तुला शिवसेनेमध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न केले, तुला 95 तिकीट देण्यासाठी मी प्रयत्न केले बाळासाहेबांकडे, आणि म्हणून खोटं बोल पण घेटून बोल, काल काय ते स्टेजवर तू नाचला, ते सगळे लोक त्याला म्हणतात नाच्या, हा नाच्या आहे म्हणून चिपळूणचा नाच्या, तर त्याचा सगळा समाचार उद्या मी घेणार आहे, सगळा समाचार उद्या मी त्याचा घेणार आहे। तेव्हा एवढंच सांगेन की कोकणातल्या लोकांना फसू नका, गंडू नका, खोटं बोलू नका, वेटून बोलू नका, कोकणातली जनता सुज्ञ आहे, शाणी आहे, रामदास कदमला ओळखते आणि गद्दाव्यांना पण ओळखते, गद्दाव्यां देखील ओळखते, 2.5 वर्षानंतर सत्ता गेल्यानंतर मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर तुमची मंत्रीपद गेल्यानंतर मध्ये सुरत आणि कुठं कुठं गोवा जाऊन आले ना, ते कशासाठी गेले होते, तुम्हाला तुमची जागा दाखवून द्यायला गेले होते, आले आणि तुम्हाला खाली बसवला, म्हणून आता तुम्ही जमिनीवर आलात, आता तुम्ही अख्ख्या दुनियाभर भटकताय, 2.5 वर्षामध्ये कोणी तुम्हाला सॅल्यूट मारलं तर त्याचा बघत पण नव्हतात, तुम्ही आमदाराला भेटत नव्हतात, खासदाराला भेटत नव्हतात, मंत्र्याला भेटत नव्हतात, आणि आता तुम्हाला वेळ मिळाला काय महाराष्ट्रामध्ये फिरायला आणि खोक्याने गद्दा म्हणायला, ही वेळ का आली, कुणी आणली, कशामुळे आली, याचं आत्मविपक्षण तुम्ही स्वतः केलं पाहिजे, हे सगळं उद्या मांडणार आहे। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।